मेरा नाम है वैशाली पाल। मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आप सभी का स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें। वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारत देशात शांतता राहावी, सर्व धर्म जाती आपुलकीने एकतेने व बंधुभावाने राहावे म्हणून महिलांना शिक्षणाचे दार उघडून देणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास व रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सर्व धर्म जातीला एकत्र करून संविधानाच्या चौकटीत बसवून ज्यांनी महान कार्य केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत वंचित बहुजन आघाडी डोंबिवली पूर्व पश्चिम व महिला आघाडी वतीने शांतता रॅली काढण्यात आली। रॅलीचे नेतृत्व डोंबिवली पूर्व अध्यक्ष सुरेंद्र ढोके, पश्चिम अध्यक्ष गौतम गवई, महिला अध्यक्ष अस्मिताताई सर्वदे यांनी केले। निमंत्रक महासचिव चंद्रकांत पगारे, सचिव सुरेखा जाधव, महेंद्र बर्वे, संदीप कदम, सुशील कांबळे, करुणा जाधव, सुरेश हदे, गणेश गायकवाड महासचिव, वैशाली कांबळे, सचिन बाजीराव माने, उपाध्यक्ष राजू काकडे, सलीम औरुद्दीन मौलाली, शेख पूजा कांबळे, आशाताई ठोके, अर्जुन केदार, अशोक गायकवाड, विजय इंगोले, सुरेश कदम, विलास मोरे, दीपक भालेराव प्रमुख उपस्थिती। कल्याण ग्रामीण अध्यक्ष राहुल जाधव, राजू खरात, शांताराम तेलंग, वसंत काकडे, संतोष खंदारे, दत्ता शेळके आदि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। सारे आलम के अंदर सुख शांति हो जाए और भाईचारा आम हो जाए। अपन आज या देशामध्ये जी परिस्थिती बघत आहोत, या देशामध्ये काही राजनेता म्हणेन मी, की काही राजनेता असे भडकाऊ भाषण करून जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या देशात चाललेला आहे आणि देशाला विकासाच्या याचे रस्त्यातून बाजूला सारून एक हिंदू मुस्लिम दंगलीच्या दिशेने घेऊन जाण्याचा मार्ग या ठिकाणी काही जातीवादी विचाराचे राजनेता करत आहेत। त्या राजनेत्यांना एक प्रतिउत्तर म्हणून या देशाचा, या महाराष्ट्राचा, खास करून महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत बंधुभावाचा आणि एक समविचाराचा असा समतोल या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून एक संस्कृती राहिलेली आहे, पण त्या संस्कृतीला कुठेतरी तडा लावण्याचं काम काही राजनेता करत आहेत आणि त्यालाच एक उद्देशून आमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली काढून देशामध्ये शांततेचा संदेश द्यावा आणि जनतेमध्ये जो असंतोष जो निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे तो असंतोष कुठेतरी दूर सारून जे घाबरलेली जी जनता आहे की आता पुढे काही दंगली, काही हिंदू मुस्लिमच्या दंगली होतील, काही बहुजनांवरती काही दंगलीचा एक संकट असं या ठिकाणी या राजनेत्यांकडून करण्याचा एक प्रचार चालू आहे, तर अशामुळे ही जनता घाबरलेली आहे। या घाबरलेल्या जनतेला एक शांततेचा संदेश देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने आम्ही सगळे त्या शांतता रॅलीच्या वतीने आम्ही इथे जमा झालेलो आणि त्याच उद्देशाने ही रॅली काढण्यात आलेली आहे। प्रथम सर्वांना जय भीम, जय शिवराय। आपण आज पाहिलं की भारतात 75 वर्ष होऊन स्वातंत्र्य झालेलं आहे आणि या स्वातंत्र्यामध्ये 75 वर्षात जे भारतीय संविधान आहे, सर्व धर्म समभाव जे बाबासाहेबांनी दिले आहे, ते या 75 वर्षात व्यवस्थित सर्व धर्म सोबत राहून नांदत आहेत या देशामध्ये। तर आज काही जी राजकारणी जर बोलत असतील की भोंगे हटाव किंवा भोंगे बजाव, मला एवढंच म्हणायचं आहे तर भोंगे हटून जर कोर्टाचा आदेश असा आहे की भोंग्याचा व्हॉल्यूम कमी करा, तर तुम्ही तसे जर त्यांना एक बंधुभावाच्या वतीने जर विनंती केली असती तर नक्कीच
मुस्लिम समाजाने आपल्याला सहकार्य केलं असतं, कारण की आपल्या देशात शांतता राहावी म्हणून 2500 वर्षापासून गौतम बुद्धांनी बुद्ध धम्म हे केलेला आहे। त्यामुळे भारत देशामध्ये जर शांततेने राहायचं असेल तर आपल्याला बंधुभाव सोबत ठेवावा लागणार आहे, नाही तर जातीय दंगली घडायला वेळ लागत नाही। आता आपण जर पाहिलं तर आज आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे। याचं कारण असंच आहे की इथे एका जातीचे लोक राहत नाही, इथे सर्व जातीचे लोक राहतात आणि त्या जातीच्या सर्व जातीच्या लोकांना जर बाबासाहेबांनी एका चौकटीत उभं केलं असेल तर आपण का जातीवाद भडकवतोय? आपण जातीवाद न करता आपण सर्वजण मिळून कसे एकत्र राहू व आपल्या देशाची कशी प्रगती करू? आज आपल्या देशात पेट्रोलच्या समस्या आहेत, त्यानंतर आपल्या रस्त्याच्या समस्या आहेत, त्यानंतर आपल्या रोजगाराची समस्या आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत। या सर्व समस्या सोडून जर तुम्ही जातीय दंगलीकडे वळण देत असाल तर एवढीच आजच्या दिवशी एवढंच महाराष्ट्र दिनी सांगू इच्छितो की आपण किती काळ या देशाचं राजकारण चालू शकू? जर आपल्याला देशाचं राजकारण चालवायचं असेल तर आपल्याला सर्व धर्माला सर्व समाजाला एकत्र घेऊनच चालवावं लागेल, आणि ते आज जर कोण काम करत असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच करत आहेत। तर मी आजच्या महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व इथेच थांबतो। जय भीम जय शिवराय। आजच्या कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार ही रॅली काढण्यात आलेली आहे। याचा उद्देश हा की आपण जी संविधान ज्याचा मेन उद्देश आहे की सर्व धर्म समभाव सहिष्णुता हा सर्वात महत्त्वाचा गाभा आहे आपलं जी घटना आहे त्याचा आदर आणि त्याचं जी अनुसरण आहे ते आपण वंचित आघाडी हीच करत आहे आणि वंचित घटकांना घेऊन सामोरं ती जात आहे। सहिष्णुतेचं पालन वंचित आघाडीतर्फे प्रत्येक वेळेस केलं जात आहे, पण इथले केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी जो बाजार मांडलेला आहे धर्माचा किंवा जे गढूळ वातावरण करत आहे त्याला वंचित आघाडी शांततेने हे उत्तर देणार आहे आणि देत आहे, आणि आम्ही सर्व कायदा सुव्यवस्थेचं पालन करून पुढे जाणार आहोत, वंचित घटकांना पुढे घेऊन जाणार आहोत आणि आपली जी पण गढूळ जे झालेलं आहे वातावरण त्याच्यातून प्रत्येक पुरुष महिलांना सिक्युरिटीचं वातावरण सुरक्षितेचं वातावरण वंचिततर्फे दिलं जाणार आहे। आणि हेच बाबासाहेबांचंही होतं की सर्व धर्माला सोबत घेऊन चालायला पाहिजे, एखादा विशिष्ट धर्म एखाद्या विशिष्ट ह्याचा हा देश नाही आहे, प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीपंथाचा हा देश आहे आणि त्याला धरूनच आजची रॅली आपण वंचित आघाडीतर्फे सक्सेसफुल झालेली आहे, यशस्वी झालेली आहे। परत एकदा सर्व महिलांना सर्व पदाधिकाऱ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा। जय भीम जय शिवराय। कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र दिनानिमित्त आदरणीय ॲडव्होकेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी यांच्या आदेशानुसार पुन्हा महाराष्ट्रभर शांतता रॅली काढण्यात आलेली आहे, आणि ह्या रॅलीला आपल्या कल्याण डोंबिवली तसे ग्रामीण भागातून सुद्धा चांगला प्रतिसाद भेटत आहे। तर आमची पक्षातर्फे हे शांतता रॅली काढण्याचा उद्देश हेच आहे की आपल्या पूर्ण राज्यभरामध्ये भारत देशामध्ये शांतता नांदावी। ज्या प्रकारचं राजकारण हल्ली चालू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तरुणांचे माते भडकवली जात आहे, तरुणांना केसेस घेण्यासाठी उचकावलं जात आहे, त्यांचं करिअरचं म्हणजे कुठेतरी एका करिअरला त्यांची ब्रेक लावण्याचं काम चालू आहे, कुठे जे तरुण आजचे शिक्षित होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना कुठेतरी ह्या अशा मार्गामध्ये ढकलल्या जाण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे, ते हे थांबवण्यात यावे आणि ह्याचा आम्ही विरोध करतो। ह्यासाठी हे आमचे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही इथे रॅली काढलेली, शांतता रॅली काढलेली आहे आणि ती शांतता रॅली एकदम नियोजनपूर्वक पार झालेली आहे असं मला वाटतंय। आणि मी एकच अपील करेल राज्य सरकारला आणि सगळ्या आपल्या नागरिकांना राज्यातल्या भारत देशातल्या की अशी जे काय माथे फेरू जे आहेत जे लोकांचे डोके भडकवत आहे त्यांच्या कुठल्याही बातामध्ये आपण न येता आपला भारत देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक शांततेने कसे नांदतील याकडे आपण लक्ष दिला पाहिजे। हे गलिच्छ राजकारणाकडे लक्ष न देता
आपण या सगळ्यातून जर लांब राहिलेलं बरं ते मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. जय भीम जय शिवराय. ओ केदार काय बघत आहे? ये थी आज के कुछ बुलेटिन की ताजा खबरें. ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहें. तब तक के लिए नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.